विषय बुद्धिमत्ता घटक क्रम आणि त्यामध्ये उपघटक इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला यामध्ये प्रश्न विचार बुद्धिमत्ता परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात यावर घटकावरती त्यामध्ये प्रश्न प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारा पर्याय कोणता प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने क्रमाने येणारा पर्याय कोणता त्या ठिकाणी प्रश्न दिलाय डी जी के एन प्रश्नचिन्ह डी जी के एन प्रश्नचिन्ह खाली पर्याय दिले क्यू एस एल आर पर्याय काय आहे क्यू एस एल आर तर हा प्रश्न सोडवताना मी या ठिकाणी बघा अक्षरमाला पट्टी या ठिकाणी लिहिली आहे ए टू वाय पर्यंत ही अक्षरमाला पट्टी लिहिली त्यानंतर ए टू वाय या ठिकाणी मी त्याला क्रमांक दिला आहे 1 to 25 असे क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर आपले जे पर्याय आहेत प्रश्न आहेत त्याचं प्रश्नाचं या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रश्न बघा डी जी के एन प्रश्नचिन्ह हा आपला प्रश्न आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती या ठिकाणी अक्षरमाला पट्टी आपण पाहिली तर डी ला क्रमांक आहे 5 जी ला क्रमांक आहे 7 के ला क्रमांक आहे 11 एन ला क्रमांक आहे 14 तर क्रमाने येणारी संख्या कोणती या ठिकाणी आपण जर बघितलं डी आणि जी या दोन संख्येमधील अंतर किंवा दोन संख्ये डी आणि जी यामधला किती अक्षरांचा फरक आहे डी आणि जी मध्ये डी आणि जी डी आणि जी मध्ये किती अक्षरांचा फरक आहे 1 2 3 फरक या ठिकाणी आपण म्हणू फरक आहे 3 अक्षरांचा जी आणि के जी के 1 2 3 4 हा फरक लक्षात घ्या या ठिकाणी हा किती फरक आहे 4 अक्षरांचा फरक आहे त्यानंतर के आणि एल के आणि एल 1 2 3 म्हणजे के आणि एल मध्ये असणारा फरक किती आहे 3 अक्षरांचा फरक आहे त्याच्यानंतर आता एल नंतर येणारी क्रमाने येणारी संख्या कोणती आता या नंतर आपल्या क्रमाने कोणती संख्या येते ते बघायचं त्यामध्ये पहिला पर्याय आहे क्यू क्यू हा पर्याय आहे त्यामध्ये बघा एन आणि क्यू यामध्ये कितीचा फरक आहे एन क्यू 1 2 3 एन आणि क्यू मध्ये फरक आहे 3 चा त्यानंतर एस दुसरा आहे एस एन आणि एस मध्ये असणारा फरक पहा एन एस 1 2 3 4 5 एन एस मध्ये किती अक्षरांचा फरक आहे 5 त्याच्यानंतर आहे एल एन एल एन आणि एल मध्ये असणारा फरक एल एन एल एक आणि दोन इथं दोन अक्षरांचाच फरक आहे तो पण कसा दिसतो आपल्याला या ठिकाणी पाठीमाग आलेला आहे इकडे आपण आहे बघू ह्या बाजूने तो फरक चाललेला आहे त्यानंतर पुढचा पर्याय आहे आर एन आर एन आर एन आणि आर मध्ये 1 2 3 आणि 4 हे कितीचा फरक आहे 4चा फरक आहे मग आपण जर बघितलं तर क्रम बघा 3 4 3 म्हणजे दाटपट पुढचा क्रम कोणता येणार आहे 4 म्हणजे 3 4 3 4 म्हणजे या ठिकाणी एन आणि आर म्हणजे एन नंतर येणारी क्रमांक संख्या कोणती आहे आर हा एन नंतर येणारे क्रमाने येणार अक्षर या ठिकाणी आहे म्हणजे आपण हे 3 4 ही पर्याय बघितले त्यामध्ये अंतर बघितलं एन क्यू मध्ये अंतर आहे 3 एन एस मध्ये आहे 5
एनएल मध्ये आहे 2 आणि एनआर मध्ये आहे 4 मग याचा क्रम बघितला 3 4 3 म्हणजे जातीमध्ये पुढचा क्रम कोणता येणार आहे 4 म्हणून आपलं येणार जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 आणि जो क्रमाने येणार जे अक्षर आहे ते आहे आ